नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून त्यांच्या उपचार पद्धतींविषयी डॉक्टरांकडून माहिती जाणून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत हेड इंजुरी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कपिल मुळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर कपिल मुळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर कपिल मुळे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर मुळे हे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी MS हे IND अश्विनी मुंबईतून केलंय आणि MCH न्यूरोसर्जरी हे बॉम्बे हॉस्पिटलमधून पूर्ण केलंय. तसंच औरंगाबाद येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते कोड लिकेरी आणि सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल इथल्या रुग्णसेवेतही कार्यरत आहेत. हेड इंजुरी संबंधित सर्व समस्या, त्यावरील लागणारे आधुनिक उपचार, आधुनिक शस्त्रक्रियेच्या सहाय्यानं त्यांनी हजारो रुग्णांवरती यशस्वी उपचार केले आहेत. चला तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर मुळे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा आहे की हेड इंजुरी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची काय कारणं आहेत? डोक्याला लागणाऱ्या मारामुळे मेंदूला होणारी इजा म्हणजे हेड इंजुरी. हेड इंजुरीचे अनेक कारणं असतात. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणारं कारण म्हणजे अपघात. जे रस्त्यावरचे अपघात होतात ते सगळ्यात महत्त्वाचं कारण हे हेड इंजुरीसाठी असतं. 60% हेड इंजुरी हे अपघातामुळे आढळून येतात. बाकीचे कारणं कधी आपण बघितले, जसे की घरगुती डॉमेस्टिक ॲक्सिडेंट्स असतात, ज्याच्यामध्ये उदाहरणार्थी जे लहान मुलं असतात जे झोक्यावरून, छतावरून किंवा झाडावरून खाली पडतात किंवा पलंगावरून खाली पडतात, त्यांना सुद्धा डोक्याला मार लागून हेड इंजुरी होऊ शकते. बरेच असे पण असतात की वृद्ध माणसं जे चालता चालता पाय घसरून खाली पडतात, त्यांच्या डोक्याला मार लागतो, त्यांना सुद्धा हेड इंजुरी होऊ शकते. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती वरतून काही एखादी जड वस्तू पडली, ज्याच्यामुळं हेड इंजुरी होऊ शकते. किंवा बाकीचे जसे असतात, जसं किरकोळ भांडणं असेल किंवा हाणामारे असेल, ज्याच्यामध्ये मेंदूला डोक्याला मार लागतो आणि मेंदूला इजा होऊ शकते. तर असे विविध प्रकारचे हेड इंजुरीचे कारण असू शकतात. बर, अर्थातच हेड इंजुरीचे काही प्रकार आहेत का आणि असतील तर ते नेमके कोणते आहेत? हेड इंजुरीचे प्रकार अनेक असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले मेंदूची रचना जी आहे ती आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. मेंदू जो असतो तो आपल्या कवटीमध्ये असतो. कवटी त्याला जी आपण ज्याला स्कल म्हणतो ते त्याला प्रोटेक्ट करतं. आणि त्याच्या आतमध्ये एक पडदा असतो ज्याला आपण ड्युरा म्हणतो. तर मग नेमकी कुठं इंजुरी झाली आहे, कुठं इजा झाली आहे, त्याच्यानुसार ते हेड इंजुरीचे प्रकार आपल्याला सांगण्यात आढळतात. जसं की फक्त कवटीला क्रॅक गेला असेल किंवा टेच फ्रॅक्चर झाला असेल तर आपण त्याला स्कल फ्रॅक्चर म्हणतो. समजा मेंदूला इजा झाली असेल आणि मेंदूमध्ये सूज आली असेल तर त्याला आपण कंटुजन असं म्हणतो. आणि समजा मेंदूच्या रक्त पुरवणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या जर कधी फुटल्या आणि त्याच्यामध्ये जर कधी रक्तस्राव झाला तर आपण हिमरेज म्हणतो. बरेच माता नेमकं कुठं हिमरेज झालं आहे त्याच्यानुसार आपण हे लक्षात येतं त्याचे सब टाईप्स असतात की त्याच्यामध्ये समजा मेंदूच्या आतमध्येच प्रॉपर मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर आपण त्याला ब्रेन हिमरेज म्हणतो. पण समजा मेंदूच्या आणि पडद्याच्या मध्ये झाला असेल रक्तस्राव तर त्याला आपण सब ड्युरल हिमरेज म्हणतो. आणि पडद्याच्या बाहेर आणि कवटीच्या आतमध्ये झाला असेल तर त्याला आपण एक्स्ट्रा ड्युरल हिमरेज असं म्हणतो. आणि बाकी आणखीन प्रकार जे आपले हेड इंजुरीचे असतात ते मेनली पेशंटचे लक्षणे काय आहेत त्याच्यावरून आपण आणखीन विविध कॅटेगरी आपण करतो. डॉक्टर, लक्षणं नेमकं हेड इंजुरीची कोणती आहेत त्याविषयी विस्तृत माहिती काय द्याल? हेड इंजुरीचे लक्षणं जे असतात ते दोन, काही कॉमन लक्षणं असतात आणि काही स्पेसिफिक लक्षणं असतात. कॉमन लक्षणं जे असतात, जे एखाद्या मेंदूला मार लागला त्याच्याने सूज आली आणि आतलं प्रेशर वाढलं तर त्याला आपण रेस्ड SCP फीचर्स असं म्हणतो, ज्याच्यामुळे कॉमन लक्षणं दिसून येतात. जसे की डोकेदुखी, उलट्या होणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, हातापायाची हालचाल कमी होणे, हे कॉमन लक्षण आहेत. आणि समजा एखाद्या मेंदूच्या एखाद्या पर्टिक्युलर भागाला इजा लागली असेल, जसे की समोरच्या भागाला इजा लागली असेल तर आपण ज्याला फ्रंटल लोब असं म्हणतो, तर पेशंट हा खूप व्हायलंट होतो, पेशंट खूप चिडचिड करतो.
आणि समजा तीच इजा जर का कधी मेंदूच्या खालच्या भागात लागेल ज्याला आपण टेम्पोरल लोब असं म्हणतो तर पेशंटला आकडी येऊ शकते, फिट्स येऊ शकतात. आणि समजा मागच्या बाजूला जिथं आपलं दृष्टीचं केंद्र असतं तिथं जर कधी इजा झाली तर पेशंटची दृष्टी जाऊ शकते, अचानक अंधत्व येऊ शकतं. समजा पेशंटच्या डाव्या बाजूच्या डाव्या मेंदूला इजा झाली तर पेशंटची वाचा जाऊ शकते, त्याला बोलता नाही येऊ शकत, पेशंटला समजणं उमजणं जे आपण म्हणतो ते बंद होऊन जातं, त्याची मेमरी जाऊ शकते. आणि बऱ्याचदा समजा मेंदूच्या कवटीला जर कधी फ्रॅक्चर झाले तर पेशंटच्या नाकातून कानातून हा रक्तस्राव यायला चालू होतो. आणि समजा समोरच्या भागाच्या कवटीला जर का कधी फ्रॅक्चर गेलं तर त्याचा डोळा जो असतो तो सुजून जातो, तो डोळा पूर्ण काळा पडायला लागतो. ह्याच्यामध्ये एक आवर्जून असं सांगू इच्छितो की समजा मेंदूच्या पडद्याच्या बाहेर एखादा रक्तस्राव झाला असेल तर पेशंट जो असतो तो पहिले बेशुद्ध पडतो आणि एक अर्धा पाऊण तासामध्ये परत शुद्धीवर येतो. पण जसा जसा तो रक्तस्राव वाढत जातो, ती रक्ताची गाठ वाढत जाते, पेशंट परत बेशुद्ध होतो. तर असे आम्ही अनेक पेशंट बघितले आहेत की जे पहिल्यांदा मार लागतो त्यांना ते बेशुद्ध होतात पण ते तात्काळ लगेच येत नाही, पण नंतर जेव्हा ते परत दुसऱ्यांदा बेशुद्ध होतात जेव्हा ते खूप सिरियस होतात तेव्हा ते आमच्याकडे येतात. तर मी सांगू इच्छितो त्यांना की जरी पहिल्यांदा बेशुद्ध पडले असेल तरी तात्काळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणे आणि तिथं निदान करून घेणे जेणेकरून पुढचा जो धोका आहे तो ऍटलीस्ट टळू शकतो. बरोबर आहे डॉक्टर. अर्थातच ही सगळी लक्षणं दिसायला लागल्यावरती खरं तर उपचारांकडे वळलं पाहिजे. मात्र हे अत्याधुनिक उपचार हेड इंजुरी मध्ये नेमके कोणते आहेत त्याविषयी विस्तृत माहिती काय सांगाल? हेड इंजुरीचा एखादा रुग्ण आमच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये समजा किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये आला तर तो पहिले एका अपघात विभागात जातो, कॅज्युअल्टीमध्ये जातो. आणि कॅज्युअल्टीमध्ये त्याला सगळ्यात पहिले त्याचं जे लाईफलाईन सपोर्ट असतं ते बघण्यात येतं की तो व्यवस्थित श्वास घेतो आहे का, तो व्यवस्थित हालचाल करतो आहे का, तो कॉन्शियस आहे का. त्यासाठी आपण एक ग्लासगो कोमा स्केल हे आपण पूर्ण जगभर आपण वापरतो ज्याच्यानुसार एक स्कोरिंग सिस्टीम आहे ती, जेणेकरून किंवा पेशंटची डोळ्याची उघड झाप कशी होते, पेशंटची हालचाल कशी आहे, पेशंटची बोलण्याची पद्धत कशी आहे ते सगळे बघून आपण एक स्कोर निर्माण करतो. आणि तो स्कोर समजा आपण त्याच्यानुसार मग आपण ठरवतो की हा माइल्ड हेड इंजुरी आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे. समजा हा स्कोर 8 खाली असेल तर आपण म्हणतो सिव्हिअर हेड इंजुरी, 9 ते 12 पर्यंत असेल तर आपण असं म्हणतो की ह्याला मॉडरेट हेड इंजुरी म्हणजे मध्यम प्रकारची आहे, आणि 13 ते 15 असेल तर आपण म्हणतो की सौम्य हेड इंजुरी आहे. तर जेव्हा हे गंभीर हेड इंजुरीचे पेशंट येतात त्यांना आपण बऱ्याचदा ते बेशुद्ध असतात, ते सांगू शकत नाही की त्यांना आणखीन कुठे इजा झालेली आहे, कुठं मार लागला आहे. अशा वेळेस आपल्याला मल्टी स्पेशालिटी लागती की बाबा बाकीचे सुद्धा एखाद्या छातीमध्ये मार असतो, कुणाला पोटामध्ये मार असतो, तर अशा रुग्णांना आम्ही होल बॉडी सिटी स्कॅन साठी पाठवतो जेणेकरून की मेंदू सोबत आणखीन इतर कुठं मार लागला आहे का, छातीला म्हणा किंवा पोटाला म्हणा किंवा मनक्याला म्हणा, ते आपल्याला लवकरात लवकर निदान करून घेता येते आणि त्याच्यावरती आपलं उपचार पद्धती सुरू करता येते. आणि असे काही पेशंट असतील ज्यांच्या सिटी स्कॅन मध्ये आपल्याला शंका आहे तर आपण त्यांना MRI साठी पाठवतो आणि मग MRI मध्ये आपण त्याचं निदान करून घेतो. आणि समजा आपल्याला असा डाऊट असेल किंवा मनक्याला एखादं फ्रॅक्चर असू शकते तर त्यासाठी आपण मग MRI मनक्याचा करून घेतो. पण डॉक्टर त्याचबरोबर जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या निदान झाल्यानंतर आपल्याला हेड इंजुरी झाली आहे आणि त्यावरती शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते ती नेमकी कुठल्या खरं तर रुग्णांमध्ये खास करून तुम्हाला बघायला मिळालेली आहे, कशा प्रकारची रुग्ण खास करून तुम्हाला आढळून आलेले आहेत? ज्या रुग्णांना आपल्याला आपण म्हणतो हेड इंजुरी झाली आहे आणि ती गंभीर स्वरूपाची हेड इंजुरी असती त्या रुग्णालयांना आपण शस्त्रक्रियेचा सल्ला देतो. ह्याच्यासाठी आपल्याला एक मेंदूची जी नॉर्मल ठेवण आहे ते आपल्याला थोडं जाणून घेणं अधिक गरजेचं आहे. जे मेंदू जो असतो तो आपल्या कवटीमध्ये बंद असतो आणि कवटी जी असते ते बंद आहे, जसं बंद बॉक्समध्ये आपण जसं म्हणतो तसा मेंदू असतो आपला. आणि बॉडीची एक नॅचरल टेंडन्सी असते की समजा एखादा मार लागला कुठे तर तिथं सूज येणं आणि ते सूज पसरण पावणं, तो जो भाग असतो शरीराचा तो फुगतो. तसंच मेंदूमध्ये पण जेव्हा मार लागतो तेव्हा तिथं पण सूज यायला सुरुवात होते आणि ते फुगायला लागतं. पण मेंदूमध्ये जसं मी सांगितलं तो कवटीमध्ये एक बंद बॉक्समध्ये असतो तर ती सूज बाहेर फुगू पसरू शकत नाही. तर मग ते काय करते ती सूज? ती सूज जो नॉर्मल मेंदू आहे, जो नॉर्मल ब्रेन टिश्यू उरलेला आहे त्याला ती डॅमेज करायला चालू करते, प्रेशर निर्माण करते त्याच्यावरती आणि त्याला ते निकामी करायला चालू करून टाकते. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, जे मेंदू डिकम्प्रेसिव्ह क्रॅनेक्टॉमी करतो म्हणजे आपण त्याला मेंदूला
ती कवटीचा एक भाग काढून बाहेर ठेवतो आणि त्याला सुजायला वाव देतो. बऱ्याचदा आपल्याला सिटी स्कॅनची पण मदत होते, ज्याच्यामध्ये आपण सिटी स्कॅनमध्ये रक्तस्राव आढळून आला आपल्याला, मग तो एक्स्ट्रा ड्युरल असो, सबड्युरल असो किंवा ब्रेन पॅरेन्कमा, ब्रेन हिमरेज आपण जसं म्हणतो तसं असेल, आणि पेशंट जरी कॉन्शियस असेल, बोलत असेल, पण तरी पण आपल्याला एक अंदाज येतो की हा पेशंट पुढे चालून डिटोरेट होऊ शकतो, कारण की सूज जी असते ती लगेच पडल्या येत नाही, ती पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये हळूहळू यायला लागते आणि 7 ते 10 दिवसापर्यंत येऊ शकते. अशा रुग्णांना आपण त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो. बऱ्याचदा आम्हाला हे पण दिसून येतं की आम्ही जेव्हा इमर्जन्सीमध्ये सांगतो की ह्याला ऑपरेशन करायचं आहे ह्या पेशंटला, ते आपण जीव वाचवण्यासाठी करणार आहोत, पण नातेवाईकांचा निर्णय थोडासा उशिरा यायला लागतो. ते आम्हाला विनवणी करतात की बाबा आपण थोडे दिवस थांबाव का, 1-2 दिवस थांबून बघाव का. पण मी आवर्जून सांगू इच्छितो अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून की मेंदू हा खूप डेलिकेट ऑर्गन आहे, त्याच्यामधले जे फंक्शन असतात ते समजा एखादे गेले तर ते परत पूर्णतः 100% येत नाही. म्हणजे समजा आपण वेळ वाया घालवला आणि एखाद्या पेशंटला पुढे चालून पॅरालिसिस झालं तर परत त्याची पूर्ण त्याची पॉवर येणार नाही, त्याची पूर्ण ताकद येणार नाही हातापायाची. त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टरांना करू देणे हे मी सांगू इच्छितो. बर, म्हणजे ताबडतोब खर तर निर्णय घेऊन खर तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करणं देखील नक्कीच योग्य ठरू शकतं त्या त्या पेशंट्समध्ये. त्याचबरोबर डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओटोमी म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्याबद्दल काय सांगाल? डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओटोमी, जसं मी आताच सांगितलं तुम्हाला, मेंदू हा एका कवटीमध्ये बंद बॉक्समध्ये असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जसं मार लागतो एखाद्या शरीराला तसंच मेंदूला जेव्हा इजा होते, मार लागते, तेव्हा त्याच्यावरती सूज यायला चालू होती, पण ती सूज पसरण पावत नाही, ती एकाच ठिकाणी ती नॉर्मल मेंदूला परत डॅमेज करायला चालू करून देते. तर ह्या सर्जरीचा जो हे आहे नेमका शब्दशः अर्थ आपण काढला तर डिकंप्रेस म्हणजे एखादं प्रेशर जे वाढलेलं आहे त्याला आपण कमी करणे, आणि क्रॅनेक्टॉमी म्हणजे जो कवटीचा एक तुकडा आहे तो आपण काढून बाहेर ठेवणे. तर जसं आपण ह्याच्यामध्ये बघत आहात ह्या व्हिडिओमध्ये, तर आम्ही सगळ्यात पहिले स्किनवरती इन्सिजन घेतो जे की रिव्हर्स क्वेश्चन मार्क सारखं असतं, त्याच्यानंतर एक सबगेलियल फ्लॅप तयार करतो. सबगेलियल फ्लॅप केल्यानंतर आपल्याला खाली कवटी दिसून येते. कवटीमध्ये आम्ही एक न्यूमॅटिक ड्रिल्सच्या सहाय्याने नवीन तंत्रज्ञानाने त्याच्यावरती छिद्र पाडतो, जेणेकरून की ते फक्त कवटीपुरतेच मर्यादित राहील. आतला जो मेंदूचा पडदा आहे किंवा मेंदू आहे तिथपर्यंत ते पोहोचणार नाही, त्याला इजा होणार नाही. असे आम्ही 4 ते 5 छिद्र पाडून नंतर क्रॅनिओटोम घेतो आणि त्याच्याने ते कटरने ते पूर्ण जे 4-5 छिद्र आहेत ते कनेक्ट करतो आणि मग ते जे कवटीचा हाड आहे ते बाहेर काढतो आणि ते बाहेरच ठेवतो. ते आयदर मग पोटाच्या चरबीमध्ये ठेवतो किंवा मग फ्रीजरमध्ये ठेवतो, कारण की आपला जो मेन उद्देश आहे तो हा आहे की ते पेशंटचं जे मेंदू आहे त्याला फुगायला वाव देणे, त्याला जागा देणे, त्याच्यामुळे आपण ते बाहेरच ठेवतो. नंतर खाली दिसणारा जो मेंदूचा पडदा आहे तो आपण उघडतो आणि त्याच्या खाली असलेला जो रक्तस्राव असेल, जसं सबड्युरल असेल, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात जसा तो सबड्युरल आहे तो आपण शोषून पूर्ण काढून टाकतो आणि नंतर उरलेलं मायक्रोस्कोप घेऊन जे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत ज्याच्यातून ब्लिडिंग ऍक्टिव्हली होऊ लागलं आहे, जे ब्लिडिंग होत आहे ते आपण बंद करतो, जेणेकरून परत तशी रक्ताची गाठ निर्माण होऊ नये आणि परत पेशंटला इजा होऊ नये. आणि परत नंतर आपण ती जी स्किन आहे ती परत बंद करतो. जे मी आता सांगितलं जसं जे आपण कवटी असते जे हाड असतं ते पोटामध्ये ठेवतो किंवा बाहेर ठेवतो आणि नंतर पुढे भविष्यामध्ये आपण परत त्याचा प्रत्यारोप करून फिक्स करू शकतो. ते म्हणजे अशा पद्धतीने हे खरं तर ही शस्त्रक्रिया होते. त्याचबरोबर डॉक्टर, जेव्हा ह्या सगळ्या शस्त्रक्रिया पार पडतात पेशंटला रिकवरी नेमकं कशा पद्धतीने होत असते आणि अर्थातच मानसिकरित्या ती पेशंट जो पेशंट असतो तो कशा पद्धतीने पुढे पुन्हा उभा राहू शकतो? जेव्हा शस्त्रक्रिया पार पडते अशा रुग्णांची तेव्हा त्याला आपण ऑपरेशन झाल्यानंतर आयसीयूमध्ये शिफ्ट करतो, त्याला पुढचे 24 तास 48 तास आपण आयसीयूमध्ये ऑब्झर्व करतो आणि मग हळूहळू त्याचे जे लाईफ सपोर्ट आहेत त्याची कशी रिकव्हरी होते, पेशंटचा रिस्पॉन्स कसा येतो ते बघून आपण मग त्याच्या हळूहळू एक एक जे सपोर्ट असतात, जसं पहिल्यांदा आपण व्हेंटिलेटर सपोर्ट असतो, पेशंट समजा स्वतःहून श्वास घ्यायला लागला तर आपण ते व्हेंटिलेटरची जी रिक्वायरमेंट असते ती हळूहळू कमी करायला लागतो, ते व्हेंटिलेटर हटवतो, त्याच्यानंतर मग हळूहळू जे सपोर्ट असतात ते कमी करतो आणि एक 2-4 दिवसांमध्ये जसा पेशंट आपल्याला थोडा स्टेबल वाटेल
थोडं शुद्धीमध्ये यायला लागला, थोडं आपलं ऐकायला लागला, बोललेलं आपण सांगितलेलं समजायला लागला, तर मग अशा पेशंटला आपण एक 4-5 दिवसामध्ये आपण जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर तो पेशंट पूर्णतः त्यांच्या नातेवाईकांसोबत राहतो आता. आणि नातेवाईकांना आपण इथं त्यांना समजून सांगतो किंवा त्यांना हे ट्रेनिंग देतो आपण की पेशंट जो आहे तो आता पेशंट आहे, तो एका लहान बाळासारखा होऊन जातो. तो हट्टीपणा करतो, तो जिद्दीपणा करतो, तो चिडचिड करतो, तो रागराग करतो. तर त्याला पेशंटच्या नातेवाईकांनी आता समजून घ्यायचं असतं आणि त्याच्या कलेने सगळं घेऊन करायचं असतं. त्याचबरोबर ऑपरेशन नंतर फिजिओथेरपीचा एक रोल असतो की ज्याच्यामध्ये हातापायाचे व्यायाम आम्ही फिजिओथेरपी शिकवतात, पण आम्ही नातेवाईकांना पण सांगतो की तुम्ही पण त्याच्याकडून करून घ्या तितके, जेणेकरून की पेशंटची रिकव्हरी लवकर होते. नंतर आम्ही मग एक पोस्ट ऑपरेटिव्ह एक सिटी स्कॅन पण करून बघतो आपण, ज्याने की सूज किती उतरली आहे, रक्ताची गाठ कितपत निघाली आहे, परत तिथं काही साचलंय का, ते आपण बघून घेतो. त्याच्यानुसार मग पुढे हळूहळू आपण रिकव्हरी व्हायला लागली की 2-3 आठवड्यामध्ये आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. आणि एकदा पेशंट डिस्चार्ज झाला की परत त्यांना एक 2 महिन्यानंतर आपण बोलून घेतो फॉलोअपसाठी, जेणेकरून की परत ते जे सूज असती ती हळूहळू ओसरायला लागती आणि तिथं एक खड्ड पडायला लागतं वरती मेंदू डोक्यावरती. आणि ते खड्ड जसं जसं दिसायला लागतात तसं तसं सूज कमी होते हे आपल्याला कळायला लागतं. आणि परत आपण ते जे हार्ट जी कवटी बाहेर काढलेली असती ते आपण परत एक छोटस ऑपरेशन करून ते परत फिक्स करून तिथं जागेवर ठेवून देतो, जेणेकरून की त्याचा जो विद्रूप झालेला चेहरा असतो तो चांगला होऊन जातो. आणि हे जे पेशंट एकदा ह्याच्यातून बाहेर पडले की ते परत सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. त्यांची वयोमर्यादा तितकीच राहते जितकी नॉर्मल माणसाची असते. जे यंग पेशंट असतात, जे तरुण असतात, ते लवकर रिकव्हर होतात, कारण की त्यांच्यातली प्रतिकार शक्ती जी असते ती चांगली असते. आणि जे वृद्ध असतात त्यांना थोडा वेळ लागतो, कारण की त्यांचे ऑलरेडी बाकीच्या गोष्टी कॉम्प्रोमाइज झाल्या असतात. काही लोकांच्या हार्टमध्ये कधी कधी त्यांना एंजिओप्लास्टी झालेली असती, काही लोकांची एंजिओग्राफी झालेली असती. अशा वृद्धांना वेळ लागतो बाहेर पडायला. बरं, त्याचबरोबर जेव्हा हेड इंजुरीचे पेशंट हेड इंजुरी शस्त्रक्रियेनंतर बऱ्याचदा काही फायदेही होतात आणि काही धोकेही असतात, ते नेमके कोणते कोणते आहेत? हेड इंजुरीचे आपण जे ऑपरेशन करतो त्याचे ते ऑपरेशन मुळात एक मोठं ऑपरेशन असतं आणि जे पेशंटचे नातेवाईक असतात ते घाबरून गेले असतात, कारण की एवढं मोठं ऑपरेशन करायचं त्यांना रिस्क खूप वाटायला लागते. त्याच्यामुळे ते निर्णय घ्यायला वेळ लावतात. पण जेव्हा त्यांचा एकदा निर्णय आम्ही त्यांना समजून सांगतो की नाही हे ऑपरेशन करायला पाहिजे, नाही केलं तर हा पेशंट दगावू शकतो, त्याच्या जीवाला धोका आहे, पुढे चालून समजा डॅमेज खूप जास्ती झालं तर त्याला पॅरालिसिस जन्म म्हणजे पुढच्या आयुष्यभर तो पॅरालिसिस सारखा राहू शकतो, ह्या सगळ्या याच्यातून जेव्हा तो तयार होतो तेव्हा आम्ही त्याचे धोके हेड इंजुरीचे सर्जरीचे जे आपण धोके बघितले तर त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे, इन्फेक्शन येणे किंवा मग जीवाचा धोका पण असतो. ऑपरेशन करता करता 2-5% जीवाला धोका पण असतो, कारण की इमर्जन्सीमध्ये करतो आपण. आणि परत त्याचे जर का आपण फायदे बघितले तर ते निश्चितच धोक्यांपेक्षा जास्ती आहेत. जसं की सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण रुग्णाचा जीव वाचवतो. ऑपरेशन नाही केले तर तो रुग्ण कदाचित दगावू शकतो, पण त्याचा जीव वाचवतो आपण. आणि त्याच्यातून तो एकदा निघाला हळूहळू बाहेर की तो परत पूर्वरूप पहिल्यासारखं आयुष्य जगतो आणि परत व्यवस्थित तो राहतो. बर, त्याचबरोबर डॉक्टर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हेड इंजुरी झाल्यावरती बऱ्याचदा खर्चही खूप असतो, पण ह्या सगळ्यावरती कॅशलेस फॅसिलिटी देणारं सिग्मा हे हॉस्पिटल आहे, म्हणजे सर्व शासकीय आणि निमशासकीय हॉस्पिटल्स मधलं, तर त्याविषयी काय सांगाल? युनायटेड सिग्मा हॉस्पिटल मध्ये आमच्याकडे बरेचसे इन्शुरन्स कंपनीज जे काही कॅशलेस आहेत त्यांच्यासोबत टायअप आहे. जवळजवळ 80 कंपन्या इन्शुरन्स कंपन्या आमच्यासोबत टायअप आहे. त्याच्यामुळे बरेचसे जे रुग्ण असतात त्याचा भरपूर लाभ घेतात. आणि जसं खर्चिक म्हटलं आपण तर आपण त्यासाठी जे पेशंट असतात त्यांना आपण CM फंड साठी म्हणा, PM फंड साठी म्हणा, त्यांना तशी आपण हे करून देतो, फाईल तयार करून त्यांना त्याच्यानुसार आपण मदत करतो. किंवा जे पेशंट असतात जे शासकीय असतील, ESIS म्हणा किंवा आणखीन काही योजना असतील त्या सगळ्या पेशंटला देतो. त्याचबरोबर एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, शेकडो पेशंट त्याचा लाभ घेतला आहे. बोला बोला. त्याचप्रमाणे बरं, आजपर्यंत शेकडो रुग्णांनी अशा सुविधांचा उपयोग करून घेतला, लाभ करून घेतला आहे आणि आणखीनही ते लाभ करून घेत आहेत. तर ते
बरं, अर्थातच हेड इंजुरी जर असेल तर अनेक प्रेक्षक आपले आता बघत असतील आणि त्यांना ह्या विषयी तितकीशी माहिती नाहीये, जनजागृती नाहीये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? समजा एखाद्या रुग्णाला हेड इंजुरी झाली तर त्याला तात्काळ एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्या, जिथं की ॲटलिस्ट सी टी स्कॅन आहे, न्यूरोसर्जन असतील, आणखीन बाकीचे स्पेशलिस्ट असतील, ज्याच्याकडून त्याच्यावरती लवकर निदान होईल आणि लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार होईल. बऱ्याचदा असं पण होतं की आपण एखाद्या रस्त्यावरती जात असतील, एखादं कोणी ऍक्सिडेंट झाला असेल, तर आपल्या मनामध्ये एक भीती, लोकांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आपण त्या पेशंटला उचललं आणि तिथं नेलं परत आपल्यावरती पोलीस केस होईल. पण तसं आजकाल नाही आहे. पोलीस शासनाने नियम इतके हे केले आहेत की त्याच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने आणून तिथं पोहोचवलं तर त्याच्याविरुद्ध काही कारवाई केल्या जात नाही. उलट त्याचं झालंच तर तो प्राण वाचवल्यासारखा त्याचा प्राण वाचवतो तो माणूस, त्या एखाद्या पेशंटला कधी घेऊन गेले तुम्ही हॉस्पिटलमध्ये. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण बघतो आजकाल की 60% हेड इंजुरी हे अपघातामुळे होतात, पण हे अपघात जे आहेत ते मानवनिर्मित आहेत. बरेचसे अपघात जे असतात ते आपण बघतो की काही लोक अल्कोहोल घेऊन दारू गाड्या वाहनं चालवतात, त्याच्यामुळे ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालताच घालतात पण समोरच्याचा पण जीव धोक्यात घालतात. बरेचसे असे असतात की जे हेल्मेट वापरत नाही, आणि हेल्मेट जे असतं ते फक्त समोरच्याने चालवणाऱ्याने वापरू नये तर मागे बसणारे पण घालावं, कारण की त्याचा पण जीव तितकाच महत्वाचा आहे. बरेचसे असे असतात की जे निष्काळजीपणाने वाहने चालवतात, जे की चालवता चालवता फोनवरती बोलणे म्हणा किंवा ट्रॅफिक रुल्स न पाळणे म्हणा, असे बरेचसे लोक करतात. आणि त्याचबरोबर हेड इंजुरी जर झाली तर नक्की शस्त्रक्रिया जर डॉक्टरांनी सांगितली असेल तर तात्काळ शस्त्रक्रिया करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन याविषयी केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.